Hallelujah. 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 Sambrana dia kita berbisra atas kebijakan kita sebagai sahabat usaha untuk studi pertukaran lewat itu dari berbisra sebagai berbisra tujuan global tadi itu seruan asyibat di prasam jabat berbisra jabat itu Hallelujah. Hallelujah. Alien. Kau prasna ada jurnal tadi pada bisu deh tuh. Satu prasna ada dewa jasmi kerum, kedua prasna ada swadhi gaurav. Manusia swadhi gaurav, kahiy pausha pule zat. Macam manusia dewa jasmi kerum tuh, lalu manusia pule tadi pule zalela. Ada berapa? Hallelujah. Telapan perbisut tidaknya dalam hati semua ikatan saudara tidaknya marga salnasan. Adi ke? Apalah semua Prabu cahaya permain salta lopeji mata lopeji. Semua kain perbisut cah dolola sakit apalah semua icha pura perbisut. Hallelujah. Terlalu wajan kimia suatu sih madi baca dari ini wajan. Sotra Zeta, Panchandra Devachan 1 He Deva Aami Tuze 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 Dewa ini apa juga sebelum sangat skill, wajib high skill. Kalau dewa sesuatu apa pun, mana tu, mana ni dia dewa sesuatu kerja apa sahaja. Alia, dewa sesuatu antar apa pun pasukan, dewa sesuatu dewa untuk bos. Alia, dewa sesuatu mana kan mang kan sempurna jiwa deh. आपने समर्पित साधक है जो आप एंडी कौन सा दिवस होता है देशी टाइप से पुरते हैं मुझे गोकर आज दे मुझे पसंद मस्त है यार मेरा टेंशन जो पवित्र आत्मा उतर ना ये बात ऐसा मन शरीर आत्मा संपूर्ण जीवन अनिश्चय इतिहास स्टेटिस्टिक जो आप अपने आपने से भी कई दिन थ्योरी लगते कि आपने शरीर पर जो हम संपूर्ण जीवन एक परमेश्वरा चाहे आने परमेश्वर विद्याचा द्वारे संपूर्ण वेद समय दालों ने लिया है तब परमेश्वर आपने ला देवरी सां सांगला मर देवस देवांशी आपने एक नाटक सूर्य दिशलों पर जी सकाई उठले आपका सूर्य तर रात्रि सुबी परंतु देवांशी आचार निचार आपने मनस रहने पर अन्याय पापा मुझे आपने आखिर संपूर्ण समय नहीं भेज विचार करा कैसा तो सुनते उद्याला कहीं करें सर तो आचार रात्रि दिवस इतने ही तत्पर तो उद्यासा विचार चौथा परं अन्याय अन्याय चिंता दाये मानसा ची मानसी परिस्थिति उन्हें तो चेंजिंग के लिए जाते तो उड़ा विचार करें सर अपन कि देवा जस्तुती मुझे के वचन लो निम्नलिखित में आदि निम्नलिखित में आदि मंचे ये तथा नैतिक तथा नैतिक इसी क्रम में पास होना वेद सहस सदुपयोग करा ये दिवस चाहे देखा वाइट आदि चाहे अन्य यहाँ वाइट आकरे उस जीवन घालू ना प्रत्येक मनुष्य तो दोष नहीं करा नींदा नहीं करा अपन सुधर पाते, रोम करते हैं ना। दीदी मां कोई नहीं है, दीदी से तो चोरी हो रहा है। अंशा सर के धार्मिक मां साथे, करीबन टेंशन को पाप हो उठता। कोना ना दोष, कार्य साथ कला अधिकार दिला नहीं। रोम का दूसरा दे, तीसरा बचना है, दी मानवा दूसरा दोष देना चाहिए। अपन सुधरे हैं मते साथे, दोष नहीं कर निंदा करतो सैतान नजस्तुति, दूसरे ची चुगली करतो सैतान नजस्तुति, दूसरे जबलो करतो परमिश्वर जस्तुति, दूसरे विषय चांगलो करतो परमिश्वर जस्तुति,
देवाच्या स्तुतीमध्ये आमचं जीवन आम्ही घालवायचं आहे म्हणून मध्ये महाराजांच्या शेवट आपल्या शब्दांचा हिसाब देणार आहे. त्याने वचनामध्ये पण सांगितलेलं आहे शब्दांची आम्हाला तयारी करणं गरजेचं आहे. शब्द आम्हाला शिकायचं आहे. हालेलुया. शब्द जे आहे तत्पर तुम्ही घेतलेले नाही तर शब्द तुम्हाला पुढे समजू देणार. बडाई कमी वाला परमेश्वराची बडाई वचन ती पृथ्वी व तिच्या वर राहणारे सर्व भेटून गेले तरी तिचे स्तंभ मी स्थापिले आहे. सगळं परमेश्वरानीच निर्माण आणि निर्माण केल्यानंतर परमेश्वराचीच गौरव झाले. याकोब मध्ये 4 अध्याय 13-17 वचन घेऊन याकोबाचे पत्र 4 अध्याय 13 अहो जे तुम्ही म्हणता अरे तुम्ही जे उद्या म्हणता तुम्ही म्हणता की आपण आज उद्या अहो एका शहरात शहरात जाऊ तेथे इकडे एक वर्ष घालू आणि व्यापारात कमाई करू. काय असेल ते एक वर्ष घालू आणि व्यापारामध्ये पैसा आपण आम्ही आमच्या जिंदगीचा व्यापार आम्ही काय केलो. आज बरेच लोक व्यापारी प्रार्थनेचे झाले कुठल्याही ठिकाणी पैसे देणार प्रार्थना चालत नाही. सुद्धा पैसा पाहिजे पण जेव्हा पैशावर लक्ष जातो तेव्हा कार्यावर लक्ष जात नाही आणि कार्यावर लक्ष जाते तेव्हा पैशावर लक्ष जात नाही. पैसा आपापतो त्याच्या माहिती त्याला सगळं आपल्या गरजा काय सगळं जाणतो. देवाच्या हातातून कोणी सुटणार देवाला घाबरायचं खूप घाबरतो देवाच्या बाबत. देवाला जर घाबरलो नाही तर आपलं जीवन पुढे जाणार नाही. देवाची भीती बाळगा. आपलं स्वतःला वाटते की आपल्याला काही होणार नाही. आपण हाच विचार करतो सुरी पाप होतात शब्दाद्वारे म्हणण्याद्वारे मनुष्य स्वभाव आहे दोष नाही तर देवाची नियम आणि विधी माना हे सगळ्यात महत्व. समाजात बरेचसे लोकांचं शिकवण मी ऐकले नाव घेत नाही बोलत नाही. पैशासाठी प्रार्थना त्यांचं जीवन परिवर्तन करण्यासाठी प्रार्थना नाही. लोकांचं जीवन परिवर्तन मी हर एक व्यक्ती बरोबर बोलत होतो आणि बोलत असल्यानंतर त्यांना मी एकच शब्द सांगतो तू आणि मी एकच आहे. तू भले कोणताही कर्म स्वीकारव त्याच्यात माझं निर्णय नाही परंतु आपल्या कर्म मात्र एकाच आता तुझी कर्म तुला माहिती माझी कर्म मला माहिती आहे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आपला आत्मा तिकडे जायचा उद्या तो कामाला जाणार आहे तो आत्मा कामावरच कारण तुझा आत्मा देवापर्यंत पोहोचला नाही. आत्मा देवाने दिलाय कामाने आत्मा दिला नाही. बोलतो तेच नाही बोलायला शिकवले जाणी तेच मी तुम्हाला शिकवतो. मी पण तुमच्या सारखाच होता कमवणारा पैसा कमवणारा हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे पण जेव्हा एक आजार माझ्या जीवनात छातीच्या आणि पोटाचा आला तेव्हा मला समजलं की आता माझं जीवन जीव आहे. ज्यासाठी मी कष्ट करत आहे मेहनत करत आहे ते माझ्या समस्या नाही. त्याचा सर्व कमवला आत्मा कमवलं काय ना माझा आत्मा पुढे जाणार आहे. देवाने मला पृथ्वीवर चांगल्या कर्मासाठी चांगल्या कामासाठी पाठवलेलं आहे आणि मी सैतानाची मूर्ती घेऊन खाण्यापिण्यामध्ये ऐशारामध्ये माझं भविष्य झालं. माझा स्वतंत्र ते माहिती का माझा स्वतंत्र शैतानाने घेतला. आपला स्वातंत्र्य कोण घेतो शैतान. आपलं स्वातंत्र्य कोण घेतो ते बघायचं आहे. परमेश्वर घेतो का शैतान घेतो. चांगली कर्म परमेश्वराची आहे तोच तो देव तुमच्याद्वारे काम करतो तोच तो देव आहे. जसं इव्हान दापस्तीस प्रमाणे ज्याला देवाचं वचन प्राप्त झाले त्याला देव म्हणा. या मंदिरात देवाचा आत्मा
जो चांगलं बोलतो तो देवच आलेला प्रचार झाले. देव चांगलं करत होता, वाईट करत होता, सिद्ध वाईट करत होता. शिकायचं आपल्याला, शिकायचं आपल्याला. जेवायला बसल्यानंतर स्वतःचा अंदाज नाहीये कि मी प्लेट भरून पूर्ण खाणार आहे, एवढा अंदाज स्वतःला स्वतःचा अंदाज नाहीये. तर जिंदगीचा अंदाज आम्हाला काय करणार? आमचे अंदाज पत्र सगळे स्वर्गात. आणि कोणी येशू यवान 14:2 मध्ये असं वचन दिले आणि यवान 14:1 मध्ये असं सांगितलेलं आहे, अंतःकरण अस्वस्थ होईल तेव्हा विश्वास ठेव माझ्यावर. जो शिकवतो त्याच्यावर तुमचा विश्वास पाहिजे. आणि विश्वासाबरोबर देवा बरोबर आहे का ही व्यक्ती मला दुसऱ्या बरोबर द्यायचे हे पण चॉईस करायचं. सगळे चॉईस कपड्याची करू शकतो, वस्तूची चॉईस करू शकतो, पण अंतःकरणाची चॉईस करत नाही की मी माझं जीवन पुढे चालत नाही. आपल्या जीवनाची चॉईस कोण करते? एखादा पोटा दुखायला लागलं तर पहिला डॉक्टर गेलो, डॉक्टर कडे जातो, डॉक्टर प्रयत्न करतो त्याच्या पदे आणि त्याला औषध उपचार देऊन त्याला मदत करते. डॉक्टरचं कर्तव्य त्यांनी पूर्ण केलं, त्याची सेवा त्यांनी पूर्ण केली. परंतु तुमच्यामध्ये जे पाप आहे याच कर्तव्य करणाऱ्या प्रभू येशू देवा तो तुमच्या पापांचा पूर्ण भार घेऊन गेलेला. सैतानाच्या हातातून सोडवणारी फक्त एकच आलेली आहे, ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आणि तो जगासाठी आला, कोणत्या धर्म परिवर्तनासाठी आला. पण सैतानाने माणसामध्ये अशा प्रेरणा टाकल्या की आपला धर्म चेंज करू, आपले मेजरमेंट चेंज करू. मेजरमेंट चेंज केली, उत्पत्ती पासून सुरुवात होती. आदामाने एवेला पकडून आपली मेजरमेंट बांधवण्यासाठी लुसिफरने तो प्रयत्न केला सैतानाने. पण मात्र प्रभू येशू ख्रिस्ताने परमेश्वर पित्याने त्याला ते प्रयत्न करू दिले नाही, कारण त्याचा कारण त्याच्यामध्ये आत्मा शैतान आत्मा पकडू शकत नाही. शैतान आपला आत्मा जो आहे तो पकडू शकत नाही, शरीर पकडू शकत नाही. ते काय करायचं? आत्मा आणि शरीर या दोघांचा मरता नाश होऊ नये म्हणून तो समर्थ आहे परमेश्वर. आपल्या कृत्यांची फळ तो देणार शेवटला. प्रकटीकरण जर तुम्ही वाचलं तर तुमचं जीवन तुम्हाला वाचवलं नाही. शेवटचा काळ आहे आता, हा शेवट काळ. आणि या काळामध्ये माणसाला दिलेले जे अधिकार होते ते संपले. आता ह्या जगात फक्त एकच सुरू झालेलं आहे, पाप आणि पुण्य एकदम जवळ पुरणार. आता माणसाला अधिकार देऊ की त्या माणसाने काय निर्णय घेतला. शिकवलं मधल्या सराचं फळ खाऊ अरे खास पश्चाताप देणगी आम्हाला. सूत्र शिकवते 117:1-2 वचनच आहे. स्तुती सांगितलं 1:19-6 वचनामध्ये देवाच्या स्तुतीसाठी देवाची स्तुती आम्हाला झालीच पाहिजे. जीवनात मार्गदर्शक आम्ही स्वतः परमेश्वराच्या मार्गात कसे बसले पाहिजे, कसे बनले पाहिजे, कसे घडले पाहिजे आणि कसं जीवन बनवलं पाहिजे. धन संपत्ती वस्तू आपल्याला जीवन देत जीवन देणारा एकच आहे तो म्हणजे परमेश्वर ख्रिस्त. यवान 7:35 मध्ये दिले ना मी जीवनाची भाग. यवान 7:43 मी जीवनाची भाग. मनाच्या डावबाजूच्या कुशी कुठली डावबाजूच्या कुशी. आज तुम्ही जीवनामध्ये प्रभूला जर स्थान देत असेल प्रभू तुमचं जीवन असू द्या. कोणाचे खालचे तो हे दान करतात खालचे.
आपण आपले जीवन परमेश्वराला द्या, परमेश्वर तुमच्या सर्व विकार आजारांमध्ये चमत्कार होऊन मी मान देत नाही. सगळ्यात मोठा चमत्कार आज आम्ही जीवनात आहे. आम्ही काय करत आहे, पापांमध्ये आहे का पवित्रतात आहे, त्या जन्माचा नवीनीकरण भगवान 3:35 सांगितले, नव्याने जन्म नवाचं कोणी देवाच्या लाचा इस्रायलचा भूमो आज आम्हाला शिकायचं 8 वचन कुठे जातो कुणाला तशा प्रकारे आमचं जीवन आमचं कुठे आहे कुठे जाते आम्हाला आम्ही आहे. आम्ही जीवन जगतो कशासाठी जगतो, जीवनाची शोभा आहे. शैतान एकदा तुमच्या पाठीमागे लागला तुमचे नियंत्रण सगळे चेंज चांगल्या योगी वाईट आणि वाईट योगे चांगलं आपल्याला पत्रात येईल. तू चांगल्याची आस्था बाळ करत आहे, तुझं वाईट कोण करणार? चांगल्याची आस्था बाळगा, वाईट कोणच करू शकत नाही, करणारा करून दे. हल्ली आहे लोकांना सांगतो, लोकांना तुम्ही कशाला असता, लोकांची निंदा कशाला करतात, कोणत्या माणसाला वाटते स्वतः मी पाप करावं असं नाही. शैतान आपल्या आतमध्ये शिरल्यावर पाप करायला बघतो. रोम करा 7:15 मी काय करतो मलाच कळत नाही. संत पौल स्वतः बोलतो, परमेश्वरचे महान सेवक बोलतात तर तुम्ही आणि मी काय कुणाला घोषित करू का? त्यांच्यासाठी पाप एक पाप याकोब 5 देखील आपण बघतो. कोणा तुझा भाऊ जर पापात पडलेला आहे त्याच्यासाठी देवाजवळ मागा, त्याला मरणातून तुम्ही वाचवत आणि आमचं जीवन याच परिस्थितीमध्ये घालवायचं. जीवन आम्ही आमच्या जीवनाची कधीच तयारी केली, आम्हाला स्वर्ग मिळावं, आम्हाला धन पाहिजे, पैसा पाहिजे, वस्तू पाहिजे, ही शरीर वासना देहाची वासना. वेदिकेला 5:17 आमचं जीवन दाहित नाही आत्मिक, आणि हे आत्मिक शिक्षण खूप कामाचं देवावर ते खूप तयार. अरे आपण एकमेकाचं थोडं पण सहन करत नाही, देव आमचं केवढं सहन करतो. आता गर्मी तुम्ही थोडे सहन करतात की नाही, हा ते कंट्रोल करू शकते. मग पाप थोडं कंट्रोल केलं तर जास्त नाही, 7 झाले तरी बस झाले. त्याला आमच्या सर्दी धार्मिक म्हणतो, शब्दाद्वारे बोलण्याद्वारे काही होईल त्याने सांगू शकतो. शैतानाला तुमची पाप जर असं काय दिसलं तो त्याला माहिती आहे याच नष्ट करत जीवन घालवतो. तुमचं जे खूप बघितले ना आखी दुनिया बाजूला वाजते तुमच्या या जीवनामध्ये नीतिमान कोण आहे सगळे पाहू. माणसाचं जीवन आहे ना कधीच स्थिर नाही, स्थिर ठेवा. जेव्हा आम्ही एक शिक्षण घेतले कोणाची जेव्हा निंदा करत बसतो ना ती लोक परत त्या जागेवर जातात. त्याला दुसऱ्या दिसत नाही मानवात दुसऱ्याला दोष देणार नाही. कोणाला हसू नका, कोणाची निंदा करू नका, कोणाला दोषी करू नका, कोणाचा दोष काढू नका. काढा ते काय दोष काढा माहितीये, चुकल्यात ना त्याला मार्ग दाखवा, किंवा जे चुकी चालल्यात त्यांना रस्ता पाडू. तर इव्हन 14:6 येशूच मार्ग येशूने बघा इव्हन 4 ते पापी स्त्री होती तिला प्रेम दिलं. येशूच्या शिष्यांच्या मनात संशय निर्माण झाला व तिचं जीवन बदललं. येते माणसं लोक 7:37 जीवन बदललं, मरिया मंदिरीचं जीवन बदललं. तुम्ही बघा मार्ग 14 जेव्हा येशू ख्रिस्ताच्या भोजनाच्या मार्गावर चाललेले जीवनाची तयारी होती. एक पापीस येशूच्या शिष्यांचं मत होत की ते विकलं तर 300 रुपये आले असते. ते येशू नेहमी सांगते, गरीब नेहमी तुमच्या बरोबर आहे, मी तुमच्या बरोबर आहे.
येशू बरोबर शेवटच्या बदासंबा बरोबर शेवटला स्त्री झाली. लोक 8 अध्यायामध्ये पैसे अडकल्याने स्त्रिया मदत करतो. त्या पाप बदलल्याने जीवनात बदल झालं आणि त्या येशूच्या पाठीमागे लागली. आणि जीवन कसं नाही, आज लोक येशूला सोडून पापाच्या मागे. कुठे आमचा फरक आहे ते पण तुम्ही पवित्र शास्त्र वाचत असेल ना, तर त्या वाचल्याप्रमाणे त्या स्त्रिया येशूकडे वळाल्या का त्या स्त्रिया येशू पासून दुरावल्या. आज आपण प्रभूमध्ये आहे किती लोक चेंज झाले, स्त्रिया असो पुरुष असो, आणि जगाच्या सर्व मोहाला आकर्षित झाले. हे बघा, मला बोलायचं कोणाला हक्क नाही, कारण तुमच्या पापासाठी तो गेला आणि त्यांनी अग्रीमेंट केलेलं आहे. ज्या वेळेला तुमचा बलिदान झालं ना, तेव्हा सगळं पूर्ण झालं, तेव्हा आमच्या सगळ्यांच्या येणाऱ्या पिढीपर्यंत अग्रीमेंट तयार करतो. हे अग्रीमेंट अशासाठी ठेवलेलं होतं की आम्ही परमेश्वराच्या मार्गावर जातो. आमची मार्ग कुठे आहे, आमच्या मार्गाची तयारी कुठे आहे, हे पहिला आम्हाला शिकलं. जर निस्तार काही आमचा मार्ग नाही, तर निस्तारची उपस्थिती आमच्यात दिसणार. ख्रिस्ताचे मार्ग, ख्रिस्ताचे मार्ग जाणं कोणाकडे आहे, ज्याला देवाने दिली नाही त्याला. उद्याचे समजत नाही, तुमचे आयुष्य ते काय, अरे तुम्ही वा पाहाय थोडा वेळ दिसे आम्ही आमचं जीवन एका वाफेवर. मी वाघ बनवता तेव्हा वाघ बघा कशी उतरते, पण भात तिथेच नाचते, धडधड धडधड करत इकडं कुमा मारते जवळते, त्याला थोडा त्रास होतो बरोबर. पण खाताना जरा कडक राहिलं असेल तर दाताला म्हणे एवढा त्रास होतो. पण ते विचारलं बाळाचं चळून 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 त्या वेदना खाण्यासाठी आम्हाला कष्ट करू. परमेश्वर आपल्याला सांगतो की आपलंही जीवन असंच जाणार आहे. परमेश्वर जेव्हा आदामाला घडवायच्या अगोदर पहिली सृष्टी बनवली, आणि या सृष्टीमध्ये तुम्ही स्वतः विचार करा, सगळे परमेश्वरचे न्याय सुरू झाले. आता 2000 नोटी पण बंद, लोकांना मानसिकपणा होणार, धन संपत्ती जमाच करू नका, पैशाचा लोभ धरूच नका. पण ते 6:19 वचन देतो, हे लोक तुमचं जीवन तुम्हाला खाऊन किती गरीब लोक पडले. काही लोक मला सांगतात तुम्ही फोटो काढतात कशा गरीब लोकांचे, मी फोटो अशासाठी काढतो की तुमचे डोळे उघडावं, ज्याला दिसके त्याने आनंद व्हावं, की आम्हाला स्वर्गात जाण्यासाठी परमेश्वराने दिलेले नियम आहे. लोक 14 अध्याय मध्ये 25:32 पासून, मला किती 3:6 पासून, करतीकरा दुसऱ्या पत्रामध्ये 9:6 पासून बरेच गोष्टी आहेत बायबलच्या तुम्हाला शिकू शकतो. एस्तेर 9:22 नांतर करायची, मी आधी व्हिडिओ काढत नाही, मी लोकांना सांगतो माझ्याबरोबर फिरा, मी काय करतो नाही बघा. हे लोकांना दाखवण्यासाठी आधी पंख्याची ऍडव्हर्टाइज देतात, कशाला देतात पंख्याची ऍडव्हर्टाइज, कशाला देतात की पंखे विक्रीत व्हावे. मग तुम्ही हे पाहून तुम्ही कधी जागे होणार, आपल्याला दिलेला परमेश्वरी अधिकार उत्पन्नाचा 10वा हिस्सा बरोबर, 10वा हिस्सा तो कोणासाठी ठेवलेला आहे, तुमचे 10वे हिस्से आणि अर्पण सैतानाच्या हातात सगळं पोहोचलेलं आहे. 4 मित्र भेटले, एक दारूची बारीक बाटली आणि 4 मित्र एक बाटली ग्लास ठेवलं, बघा नीदाने नीदा होते आणि जुना. अरे सैतानी धन भरपूर लोकांकडे आहे, जागवणी लोकांना काय करायला लावलेला आहे, याच्याद्वारे शिका. मध्ये 11:28 तुमच्या जीवाला विसावे,
तुम्ही जेव्हा स्वर्गात जाते तेव्हा काय मिळणार? रूप सोळा ते एकोणीस कसुबाचा, एका श्रीमंताने सगळं धन जमा केलं, शेवट गेला काय म्हणते? सोळा चोवीस, माझ्या मागे स्वतःच वरच. आणि सोळा सव्वीस मध्ये ती गेली, जगात सर्व गमावून आत्मा गमावला. पृथ्वीवर म्हणते सहा एकोणीस एकवीस, पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवून देवाने आपल्यासाठी नाही सांगितलं, स्वर्गासाठी जमा करायला सांगितलं. देवाची गौरव हेच. मी लोकांना सांगतो माझ्यासाठी मी धन नाही जमा करत, लोकांनी मला दिले मी लोकांचं दान लोकांपर्यंत द्यावं आणि त्या लोकांना कळावं यांचं दान त्यांनी पोचवलं. मला शोध नाही, मला कोणाची मन दुखवण्यासाठी प्रदेशनासाठी परमेश्वर दान धर्मासाठी मला नाही पाठवलं, तर मला यासाठी पाठवलं की लोकांचं जीवन जे बदलाव. बऱ्याच लग्न कार्यक्रम प्रोग्राम मध्ये अन्न उठते आणि त्या ढसबी मध्ये पडते. तेच तुम्ही आमच्याकडे आणून द्या, पाहिजे तिकडे आम्ही म्हणून पोचू शकतो. तुम्ही सैतानाच्या कामासाठी भरपूर पेन खाण्यामध्ये आता पैसा वेस्ट करता. तुम्ही स्वतः विचार करा, तुमच्या स्वतःच्या जीवाला फायदा नाही आणि ज्याच्यासाठी करता त्यांना फायदा, त्यांचंही मान नव्हे, त्यांचा विश्वास तोडतो. आपल्याकडे चांगलं शुभ कार्य चांगलं असलं, लग्न कार्यक्रम काही प्रोग्राम असलं तर पैकी राहू लागतो एक बाटली दुधाची नाही. जेव्हा एक बाळ जन्माला असते तेव्हा आई आपल्या दुधाची बाटली घेऊन असते त्याच्याकडे, दारूची बाटली नाही. मग सैतान आम्हाला कसा पोचवतो ते पहिलं लक्ष द्यायचं. आम्हाला शिकायचंय, आम्हाला दुसऱ्याला शिकवायचं आहे. मग देवाची स्तुती करतो मी माझी स्तुती करतो. कोण चांगलं बोलते तर कोण वाईट बोलते दान दर मनुष्य मला काही फरक नाही पडत. तुमचं बोलणं तुम्ही चालू करा, माझं काम माझं करू दे. एकाही माणसाचं परिवर्तन झालं तरी जीवन बदलत. बरेच लोक मला त्या बाबतीत सन्मान देतात आणि मी सगळ्यांना सांगतो तू स्वर्गात जाईल ते काही इकडचं रेशन बनलेलं आहे तिकडे गेलं तर काय. लूक सोळा ते एकोणीस पासून शास्त्राचे शिक्षण मी शिकवतो. गेल्यावर आमचा आत्मा तडफडत राहिला, त्या अगोदरच आम्हाला काहीतरी बघून ठेवलं पाहिजे म्हणजे गेलं तर आणि ते कला गुणांसाठी परत फेडवलं. लूक चौदा अध्याय वाचा, त्याच्यात अनुभव तुम्हाला शिकवत. बायबल आधारित जीवन जगणाऱ्या व्यक्तीला समजते काय दानधर्म. दानधर्म हा जीवन बदलणारा धर्म. आज किती गरीब लोक आहेत, देवाने नियम लावून दिलेच नसते, किती गरीब लोक आहेत, किती गरज म्हणत लोकांची गरजा आपल्या हातात आहे. तुम्हाला कधी चान्सच नाही मिळाला कोणा गरीबावर दया करावी, कारण कधी आम्ही दयाचा अनुभव घेतला. मला एक सुंदर एक व्हिडिओ बनवायचा आहे याच विषयावर आणि हा व्हिडिओ मला अशासाठी द्यायचा आहे की तुम्हाला ते समजलं. दान धर्म माझ्या प्रदेशनासाठी, दान धर्म माझ्या गौरवासाठी. एक मला व्हिडिओ पाठवले कि चष्टा केले चुकीचं केलं ते, म्हणून मी काय बोललं चुकीचं केलं त्याला करू दे, मला जे काय करायचं ते बघायचं. तो व्हिडिओ असा दिला, एकाकडे गेले त्याला धान्य पुरवलं असं धान्य देतो आणि एक व्हिडिओ कॅम घेऊन कॅमेरा शूटिंग घेऊन तो कॅमेरा शूटिंग घेऊन काढायला लागला. आणि ह्या माणसाने काय केलं, ते दान धर्म त्याला दिलं. तो सांगते थांब मी आलो, तो आलो त्याला परत रूम मध्ये गेला, घरी गेला, ते दान त्याच्याच हातात दिलं. तो बऱ्या घरी आता दान धर्म रस्त्यावर आहे, झोपड्यामध्ये राहतात त्यांना दान धर्म. असं सुंदर घर बांधलेलं त्या ठिकाणी तुम्ही कुठल्याही ठिकाणी दान धर्म करणार, ते दान धर्म कामाचे आहेत का? तो व्हिडिओ माझ्याकडे त्याने काय केलं, त्याचा अर्थ एक आहे कोणाला दान द्यायचं तर कोणाला नाही ते पण तुम्हाला समज आले. मी आज थोडी स्टडी केली, मला थोडं भटकलेलं होतं, परंतु मी माझं मन मी परमेश्वरला दिलं. त्यामध्ये सांगितलं एका माणसाच्या चुकीमुळे मी काय थोड्या लोकांचा गरिबांचा घास देणं बंद करेल का? नाही, मला तुमची ताकद पाहिजे, तुमची शक्ती पाहिजे, मला तेच करायचं. आणि मग बोलतील आत्मा रात्रीच्या प्रार्थनेमध्ये आपल्याला भरपूर शिकवून शांत डोकं ठेवून प्रार्थना करा, आता पाप करून करा, सगळ्यांना क्षमा करा, सगळ्यांना दिले करा आणि जे चुका आहे ते दुरुस्ती कसं करेल ते शिका. करून जरा बारा येत मी डिसिजन घेतलं आणि प्रार्थना केली, तो समजावलं.
मग तो सिंधी व्हिडिओ सारखा हो तो श्रीमंत घराचा माणूस आहे मोठा असं म्हणजे बऱ्याच चांगल्या अशा घराण्यामध्ये राहतो घरात राहतो तिथला व्हिडिओ आणि व्हिडिओ दिला दिवस आणि तो सिंधर मी घरात केला केस मी सारखं केलं शर्ट चांगलं घातलं आणि त्याला सिंधे एक हे मला दे तुझ्या चपला त्याच्या चपला घातल्या पायामध्ये घातल्या मी पण तसंच झाला आणि त्याला सांगते एक मला बरोबर आहे म्हणजे मी तुला दान देतो अरे यो त्याला दान घेऊन गेला तो कसे आता मी तुला देते तुझं मला दे मी तुला देतो समजलं चेष्टा मध्ये अरे तुम्ही मला दान घेऊन आला मी स्वागत करणार तू चांगल्या घराण्यामध्ये दान घेऊन गेलं ते त्याची चेष्टा तो घरात राहतो रस्त्याच्या किनाऱ्यावर पडलेले आहे त्यानं त्या अशा खेड्यापाड्यामध्ये फार गरीब लोक आहेत मी लोकांना सांगतो ज्यांना दान करायचं असेल ते माझ्या बरोबर या मी तुम्हाला फिरवतो कुठे पाहिजे पहिली आर्थिक परिस्थिती त्यांची बघा त्यांची आर्थिक परिस्थिती बघा मनातून तयार दुःख असे नका बघा त्यांचे हावभाव बघा खरोखर गरजवर काय माझ्याकडे 10 पाहुणे आहेत मी मटन काय ना चिकन लॉलीपॉप काय ना तंदुरी काय ना तेवढं खाते काय माहिती नाही पण एवढा खर्च वेस्ट असते की विचार नाही पण ज्याला गरज आहे तो बिचारा 2 तासासाठी करू मी असे लोकांचे अनुभव बघितले मुलांना सांभाळण्यासाठी नाहीये ते कष्ट करायचे दारू पिऊन स्वतः जीवन घालवायचे स्वतःला भांडले मुलांचं लाईफ पण परमेश्वराने या सेवेस कोणत्या व्यक्तीने मला पाठवलं म्हणून माझ्या परमेश्वराची स्तुती माझ्याद्वारे तुमच्याद्वारे पण झाले पाहिजे पण ते 16:26 जगात सर्व कमवलं तुमचा आत्माचं देवाजवळ नसेल नाही धन आणि पैसा हे कोणासाठी तुमच्या मुलाबाळासाठी येशू काय बोलायचं त्याच्या कन्यानो माझ्यासाठी करू नका तुमच्या मुलाबाळासाठी आज आपली मुलं आपल्याला बघू शकतात का मुलांसाठी एक उच्छेद वस्तू दिलेली आहे परंतु मुलगा मात्र आईला बघतो का बाबाला बघतो का त्याला थोडीतरी कृतज्ञता आहे का की माझ्या बापाने माझ्या आईने माझ्यासाठी काय काय केलं याची जाणीव नाही मृत्यू 15:11 पुढे जर वाचलं तर तुम्हाला कळेल एका उठ्या पुत्राचं धन कसं मजा करू नका तुम्ही आणि मी तेच आहे आज आपल्याला उभ्या पुत्रासारखीच परिस्थिती आपल्याला शेतकऱ्याने आणून एका गरीबाचा विचार नेहमी गरीब तुम्हाला दुवा तो आशीर्वाद तुमच्या पाठीमागे धावत येईल अनुवाद 28:14 जर तुम्ही चांगली कर्म करतात ना तो आशीर्वाद सुरू दे त्याच्या हृदयाचा आत्मा जो आहे तो आशीर्वाद तुमच्या पाठीशी धावत येईल तुम्हाला गॅरंटी दे तुम्हाला काही कमी पडणार नाही आज मी आहे तुमच्या समोर मी पैसे मागतो कोणाकडे वस्तू मागतो तो मला पुरवतो हे जे की 34 जिंदगी बदलून टाकते त्या येशू जवळ तो परमेश्वर आपण वाफ आहे कधी निघून जाते परवाच नाही पण केलं त्या पाठीमागे समाज कार्यात तुम्हाला नाव धर्म परिवर्तनात जाऊ ना करताना कर्म बघून कोणत्या माणसाची जाती वाद बघू नका सेवा करताना त्याची गरजवंत काय ती बघा सगळ्यात मोठा तुमचा धर्म आहे सर्वांच्या हृदयाचा सर्वांना प्रार्थना करतो आशीर्वाद करतो.